बोलाचीच कढी आणि बोलाचंच भात, जेवण या तृप्त कोण झाला? हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ पूर्ण न होणाऱ्या घोषणांचा पाऊस. अन्न दिलं पंचामृत, प्रसाद दिला एकनाथराव शिंद्यांच्या ग्रुपला, आणि प्रसाद दिल्यानंतर जेवण असतं. जेवण मात्र भाजपवाल्यांना सगळ्यांना भरपूर पोटभर दिलं. परंतु चारही दगडावर पाय ठेवल्यावर जशी माणसाची स्थिती होती तशीच अध्यक्ष महोदय या सरकारची स्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे राज्याची कशी हानी झाली हे मी अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पाचं भाषण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस राज्यामध्ये काही भागामध्ये अवकाळी पाऊस देखील चालू होता, आणि तशा पद्धतीनं जर ह्या अर्थसंकल्पाकडे बघितलं तर पावसात मात्र सर्वसामान्य गोरगरिबांच्या अशा आकांक्षा ह्या पुऱ्या झाल्या नाहीत असं अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे. मी फार बारकाईनं कुणी बोलत असलं तरी बघत असतो, त्यांच्या हालचाली त्यांचे हावभाव पाहत असतो. परंतु त्या दिवशी देवेंद्रजींना कसली तरी घाई झाली होती का काय अशा प्रकारची मला शंका येते. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये तुकोबारायांच्या ओव्यांचा अनेकदा आधार घेतलेला आपण सगळ्यांनी पाहिला, त्यामुळे त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन करण्यासाठी मलाही तुकोबारायांचाच आधार घ्यावासा वाटलाय. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या शब्दात अर्थसंकल्पाचं वर्णन करायचं झालं तर बोलाचीच कढी आणि बोलाचंच भात, जेवण या तृप्त कोण झाला? हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ पूर्ण न होणाऱ्या घोषणांचा पाऊस, यातून कुणाला दिलासा मिळणार नाही असं माझं अध्यक्ष महोदय स्पष्ट मत आहे. आपण बघतो अध्यक्ष महोदय, नेहमी अनेक राजकीय पक्षाचे लोकच बोलत असताना सांगतात की बाबा आपण 80% समाजकारण केलं पाहिजे, 20% राजकारण केलं पाहिजे, बजेटसाठी सुद्धा सरकारने हाच फॉर्म्युला वापरला पाहिजे. अध्यक्ष महोदय, कारण अर्थसंकल्प हे कंटिन्युअस प्रोसेस आहे, आणि सरकार कुणाचंही बदललं तरी राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं ही प्रोसेस पुढे नेत राहायचं असतं. नवीन गोष्टीचा अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये करायचा असतो, त्याला हरकत नाही. पण अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, प्रकल्प, विकास योजना पुढे गेल्या पाहिजे त्याची काळजी नव्याने आलेल्या अर्थमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, मला आठवतंय मी पाठीमागच्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना पंचसूत्री अशा पद्धतीचा तो अर्थसंकल्प गेल्या वर्षी सादर केलेला होता. ह्यावेळेस पंचामृत असं नाव देवेंद्रजींनी दिलं. पंचामृत आपण जर अध्यक्ष महोदय कुठेही गेलो की थोडस आपण तीर्थ त्या ठिकाणी देतो, पंचामृत देतो, त्याच्यानंतर ते झाल्यावर प्रसाद देतो. प्रसाद म्हणजे आम्हाला सगळ्यांना दिलं पंचामृत, प्रसाद दिला एकनाथराव शिंद्यांच्या ग्रुपला, आणि प्रसाद दिल्यानंतर जेवण असतं. जेवण मात्र भाजपवाल्यांना सगळ्यांना भरपूर पोटभर दिलं असा महाप्रसाद. म्हणजे भाजपवाल्यांना महाप्रसाद, एकनाथरावांना प्रसाद, आणि आम्हाला ते पंचामृत धारा थोडं थोडं तोडत. अध्यक्ष महोदय, आमची देवेंद्रजी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुम्ही सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करता, नित का असं झालं काय मला कळायला मार्ग नाही. अध्यक्ष महोदय, एकंदरीत जर आपण बघितलं की कोणतीही अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आर्थिक धोरणात सातत्य लागतं आणि त्याची स्पष्टता पण लागते. तुमच्या आर्थिक धोरणांकडे जगाचं आणि गुंतवणूकदारांचं देखील लक्ष असतं. तुमच्या धोरण सातत्यावर परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगती ही पण अध्यक्ष महोदय अवलंबून असते. तुमच्या धोरण सातत्यावर आपण राज्याची पण विश्वासार्हता टिकते, कारण कुणी राज्यामध्ये गुंतवणूक करत असताना साधारण बघतात किंवा राज्याचे अर्थसंकल्प सादर करत असताना काय योजना दिलेल्या आहेत, कितपत स्थिरता आहे, आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूक करत असतात. बजेट तयार करताना देखील 80% निधीत सातत्य असलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं, कारण ह्याही सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी
9 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी 7 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि मग तटकरे साहेब आणि आमचे दिलीप वसे पाटलांनी एक एक वेळेला अर्थसंकल्प, आमच्या मुनगंटीवार साहेबांनी 5 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला होता. परंतु अध्यक्ष महोदय, निरंतर चालणाऱ्या योजनांच्या साठी आपण मत्ता निर्माण होईल अशा योजनांच्या साठी 80% निधी वापरत असतो आणि उरलेल्या 20% तुम्हाला ज्या काही लोकप्रिय घोषणा करायच्या आहेत, राजकीय कारणांसाठी काही योजना साहजिकच सरकारला नवीन सुरू करायला लागतात त्या करा. धोरणात अध्यक्ष महोदय जर धरसोडपणा राज्याच्या अर्थव्यवस्थेसमोर अडथळा असा असतो आणि नेहमीच हा अडथळा तुमच्या एकूणच 8 महिन्याच्या कारभारातनं, म्हणजे तुम्ही काहीतरी जून एंडला सरकार स्थापन केलं आणि त्या 8 महिन्याच्या कारभारातून आणि तुम्ही मांडलेल्या अर्थसंकल्पातून अध्यक्ष महोदय हे दिसतंय आणि त्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे, प्रशासकीय कामकाजावर झालेला आहे. दुष्परिणाम मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि जनतेला अध्यक्ष महोदय ह्या निमित्तानं भोगावे लागतात, ह्याही गोष्टीचा आपण नोंद घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या 3 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, म्हणजे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं काम करत होतो, 30 जूनला सत्तांतर झालं, नवीन सरकार सत्तेवर आलं, त्यामुळे आर्थिक वर्षात जुलैपासून आता मार्चपर्यंत 9 महिने या सरकारने कारभार केला. अध्यक्ष महोदय, सरकारी गाडा चालवण्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो पण या सरकारमध्ये साधारण 40 दिवस फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सुरुवातीला दोघेच होते आपण पण पाहिलं अध्यक्ष महोदय, मंत्रिमंडळाचा विस्तार करायला जवळपास 40 दिवस लागले, विस्तारही पूर्ण केला नाही, आता 20 मंत्री झालेले आहेत, राज्यमंत्री घेतलेलेच नाहीत, एकाही महिलेला संधी नाही, एका मंत्र्यांकडे 2-2, 3-3 जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे, स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तर 6 जिल्हे आहेत. मी हा मुद्दा काढतो त्यावेळेस ते म्हणतात नाही मला ते सहज शक्य आहे, त्याच्यामुळे मी 6 जिल्हे त्या ठिकाणी पालकमंत्रीपद सांभाळतो, तुम्हाला कदाचित 36 पण जिल्हे तुम्ही सांभाळू शकाल, माझा त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु चारही दगडावर पाय ठेवल्यावर जशी माणसाची स्थिती होती तशीच अध्यक्ष महोदय या सरकारची स्थिती झालेली आहे, त्याच्यामुळे राज्याची कशी हानी झाली हे मी अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 हा आपल्या राज्याला अर्थमंत्री महोदय आपण लागू केलेला आहे, त्यानुसार मूळ बजेट बरोबर परफॉर्मन्स बजेट देखील आपल्याला द्यावं लागतं. परफॉर्मन्स बजेटवरून मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी झाली हे उभ्या महाराष्ट्रालाही कळतं आणि अर्थतज्ञांनाही कळतं आणि या बजेट बरोबर तुम्ही परफॉर्मन्स बजेट दिलेलं नाही. आम्ही तुम्ही दिलेल्या आकडेवारीवरून जे काही विश्लेषण केलं त्यानुसार मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तुमचं सरकार फेल ठरलंय असं आम्हाला वाटतं.